हेलो फ्रेंड्स, टुडेज टॉपिक इज स्टोक्स लॉ। स्टोक्स लॉ इज रिलेटेड टू द विस्कस फोर्स। सर जॉर्ज गैब्रियल स्टोक्स फ्रॉम 1890 टू 1903 ही गेव अ स्टेटमेंट और अ लॉ विच गिव्स द विस्कस फोर्स एक्टिंग ऑन अ स्फेरिकल ऑब्जेक्ट। विस्कस फोर्स आहे तो कशावर ऍक्ट होते, स्फेरिकल ऑब्जेक्टवर। अँड स्फेरिकल ऑब्जेक्ट इज फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम। इथे असं दिसतोय बघा, स्फेरिकल ऑब्जेक्ट आहे बॉल बेरिंग वगैरे सारखा, आणि असा हा आपला जो स्फेरिकल ऑब्जेक्ट आहे तो एका विस्कस मीडियम मधनं खाली पडतोय। म्हणजेच काय की विस्कस मीडियम हे ऑइल वगैरे असू शकतं, पाणी कुठल्याही एअरमधनं सुद्धा असू शकतं। म्हणजे ते विस्कस फोर्स ऍक्ट व्हायला पाहिजे। म्हणजेच काय की अशी एक ट्यूब वगैरे असणार, उभी व्हर्टिकल आहे अशी इमॅजिन करा, आणि त्या ट्यूबमध्ये आपलं काहीतरी लिक्विड आहे, ऑइल वगैरे, आणि त्याच्यामध्ये आपण बॉल बेरिंग सोडला, तो कसा वरून खाली येणार, आणि मग त्यावेळेची सिच्युएशन इथे व्यवस्थित डायग्रामॅटिकली दाखवले। स्फेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू विस्कस मीडियम, म्हणजे स्टेटमेंट काय सांगितलंय, द लॉ स्टेट्स दॅट द विस्कस फोर्स एफ व्ही, विस्कस फोर्स कशाने डिनोट करायचं, जो कसं बघा त्याची डायरेक्शन बघायची विस्कस फोर्सची, ऍक्ट ऑन स्मॉल स्फिअर। कशावरती ऍक्ट होते तर स्मॉल स्फिअरवरती। स्फिअर काय होते तर स्फिअर इज फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम। ज्या वेळेला आपला हा स्फिअर विस्कस मीडियममधनं खाली पडतोय, फॉलिंग होतोय, त्यावेळी त्या स्फिअरवरती विस्कस फोर्स ऍक्ट होतोय, अँड दॅट विस्कस फोर्स एफ व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्फिअर। हा जो स्फिअरचा रेडियस असेल स्मॉल आर, त्याला डायरेक्टली प्रपोर्शन आहे इट्स व्हेलॉसिटी व्ही। त्याची जी व्हेलॉसिटी असेल, ज्या व्हेलॉसिटीने तो स्फिअर खाली येतो डाऊनवर्ड, त्या व्हेलॉसिटीला सुद्धा तो विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शन आहे। अँड द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा, इटा इज द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी वी हॅव सीन इन द लास्ट व्हिडिओ ऑफ द फ्लुइड। मग आता हा विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द फ्लुइड, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्फिअर, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी व्ही ऑफ द स्फिअर जो की त्या फ्लुइडमधनं जातोय। मग आता इथे जे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो इक्वालिटीमध्ये कन्वर्ट होतो, त्यावेळेला कॉन्स्टंट ॲड होते, तो आहे 6 पाय। आता हे एक्सपेरिमेंट वगैरे करून हा पाय ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढलेली आहे 6 पाय ही, ती कशी आली काय त्याची डेरिव्हेशन आत्ता काही आपण विचार करायचा नाही आहे किंवा ते पाहायचं नाही, फक्त हा स्टोक्सचा लॉ काय आहे त्याचं स्टेटमेंट मी परत रिपीट करते। द विस्कस फोर्स एफ व्ही ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्फिअर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्फिअर, डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी थ्रू द फ्लुइड, अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ द फ्लुइड। एवढं स्टेटमेंट, हे झालं वर्ड मधलं स्टेटमेंट, हे झालं मॅथमॅटिकल स्टेटमेंट, एफ व्ही इज इक्वल टू 6 पाय इटा आर इन टू व्ही, एवढंच लक्षात ठेवायचं लॉ। दिस इज द एक्सप्रेशन फॉर विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्फेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू विस्कस मीडियम। द अबव फॉर्म्युला कॅन बी डिराईव्ड युझिंग डायमेन्शनल अनालिसिस। डायमेन्शनल अनालिसिस आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं फर्स्ट चॅप्टरमध्ये, त्याचा यूज करून आपण ह्याचं प्रूव्ह करू शकतो हा फॉर्म्युला, ठीक आहे। सो दिस इज अबाउट द स्टोक्स लॉ, व्हेरी स्मॉल युनिट। नेक्स्ट पॉईंट आहे तो टर्मिनल व्हेलॉसिटी। व्हॉट इज मीन बाय द टर्मिनल व्हेलॉसिटी? सो ही सिच्युएशन कन्सिडर करायची आहे की अशी एक ट्यूब वगैरे आहे, त्या ट्यूबमध्ये असं फ्लुइड आहे, त्या फ्लुइडमध्ये असं स्फेरिकल ऑब्जेक्ट जातं। सो कन्सिडर अ स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड। द फोर्सेस एक्सपिरियन्स बाय इट ड्युरिंग द डाऊनवर्ड मोशन, आपला हा जो स्फेरिकल ऑब्जेक्ट ज्या वेळेला खाली येतोय, डाऊनवर्ड मोशन होती आहे, त्यावर त्याच्यावर कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होणार आहे। फर्स्ट फोर्स इज द कुठला आहे बघा, विस्कस फोर्स एफ व्ही डायरेक्टेड अपवर्ड्स। एफ व्ही इज डायरेक्टिंग अपवर्ड्स, इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग इट्स व्हेलॉसिटी। तो व्हिस्कस फोर्स आहे तो ऍक्ट होतो, बघा इथे डायग्राममध्ये व्यवस्थित रिप्रेझेंट केलेला आहे व्हिस्कस, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू अ व्हिस्कस मीडियम। कुठल्या कुठल्या फोर्सेस आहेत बघा, व्हिस्कस फोर्स या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होणार आहे एफ व्ही। त्याच्यानंतर दुसरा फोर्स आहे तो अपथ्रस्ट फोर्स आहे, अपथ्रस्ट एफ यू, तो पण अपवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्ट होत आहे। आणि वेट ऑफ दी ह्याचं जे वेट आहे स्फिअरचं, एम इंटू जी मास ऑफ दी स्फिअर
ज्या मटेरियलचा हा स्फिअर बनला असेल, स्टील असेल, कॉपर असेल, कुठल्याही मटेरियल असेल, किंवा कधी कधी अशी कॉम्बिनेशन असतं की हे फ्लुइड म्हणजे वॉटर असतं आणि त्याच्यामध्ये ऑइलचा ड्रॉप असू शकतो, किंवा उलटही कॉम्बिनेशन असू शकतं की फ्लुइड म्हणजे ऑइल असू शकतं आणि त्याच्यामध्ये वॉटरचा ड्रॉप असू शकतो. त्याचं काहीतरी मास असेल इंटू जी, दॅट इज द वेट ऑफ दॅट स्फिअर, आणि ते इट ऑलवेज ॲक्ट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन एफ जी. सो एफ व्ही, एफ यू अँड एफ जी, दीज आर द फोर्सेस विच आर ॲक्टिंग ऑन द स्फिअर. सो द सेकंड फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर इट्स वेट एफ जी डायरेक्टिंग डाऊनवर्ड्स. अँड तिसरा बॉयंट फोर्स विच इज द ऑर अपथ्रस्ट फोर्स एफ यू डायरेक्टेड अपवर्ड्स. द नाऊ आता जर आपण इथे डायग्रॅममध्ये जर बघितलं तर बॅलन्स झालेले आहेत की एम जी वेट इज बॅलन्स बाय दीज टू फोर्सेस. सो नेट डाऊनवर्ड फोर्स गिव्हन बाय दिस इक्वेशन, नेट डाऊनवर्ड फोर्स आहे एफ जी मायनस एफ ई प्लस, बघा हे दोन सेम डायरेक्शनमध्ये त्यामुळे त्यांची ॲडिशन होणार, आणि हा इथं अपोजिट डायरेक्शनमध्ये त्यामुळे इथं निगेटिव्ह साईन आलेली आहे. सो हा जो आहे तो नेट फोर्स आहे ह्या सगळ्या फोर्सेसचं कॉम्बिनेशन. दॅट नेट फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर इनिशियल इन्क्रीज इन द वेलोसिटी. ज्यावेळेला आपला हा स्पिअर आपण ड्रॉप करतो लिक्विडमध्ये त्यावेळेला आपला स्पिअर आहे तो स्पीडमध्ये येतो लिक्विडमध्ये. अमंग दीज गिव्हन फोर्सेस एफ जी अँड एफ यू आर कॉन्स्टंट. एफ जी हा कॉन्स्टंट असणार आहे आणि हा अपथ्रस्ट फोर्स आहे तो पण कॉन्स्टंट असणार आहे. एफ व्ही इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द वेलॉसिटी. जसजशी आपला स्पिअर आहे तो वरनं खाली खाली जातो तसतशी त्याची व्हेलॉसिटी जसजशी इन्क्रीज होते तसतसा हा विस्कस फोर्स आहे तो सुद्धा इन्क्रीज होतो. देअर फॉर एफ व्ही इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द व्हेलॉसिटी. दस अ स्टेज इज रिच्ड. आता ज्यावेळेला आपला हा ऑब्जेक्ट वरून खाली येतोय कुठली तरी कशी स्टेज पोहोचते किंवा येते. अ स्टेज इज रिच्ड व्हेन द नेट फोर्स एफ बिकम्स झिरो. तो जो फोर्स आहे तो काय होतो, कुठला नेट फोर्स म्हणजे हा आपला झिरो होईल. झिरो म्हणजेच काय, एफ जी इज इक्वल टू एफ ई प्लस एफ यू, हे इक्वेशन फुलफिल होतं. सो ॲट अ पर्टिक्युलर स्टेज रिच्ड सो दॅट द नेट फोर्स बिकम झिरो अँड ॲज अ रिझल्ट एफ एफ जी विल बी इक्वल टू एफ ई प्लस एफ यू. नाव आफ्टर दॅट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ही स्टेज अटेन झाल्यानंतर मात्र हा जो आपला स्पिअर आहे तो एका पर्टिक्युलर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जातो अँड हिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. सो ऑब्विसली त्याच्या पुढं नऊ ऑनवर्ड्स द व्हिस्कस फोर्स एफ व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट अँड द एंटायर डिस्कशन नेसेसरीली अप्लायज टू द स्ट्रीमलाईन फ्लो. इथे जे आपण डिस्कशन करतोय तो कशासाठी आहे तर स्ट्रीमलाईन फ्लोसाठी आपण विचारात घेतोय. आता ह्याच्यावरून आपण कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचा फॉर्म्युला बघणार आहोत की काय येतो ते, त्याचं डेरिवेशन आहे. बघा इथं फायनल इक्वेशन टेक्स्टबुकमध्ये आहे की अबव इक्वेशन गिव्ज कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. सो कन्सिडर अ स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ व्हिस्कस मीडियम ॲज ऑन दिस डायग्राम. लेट द रेडियस ऑफ दिस स्फिअर बी स्मॉल आर, इट्स मास एम अँड डेन्सिटी रो. हा जो स्फिअर आहे त्याचा रेडियस स्मॉल आर आहे, त्याचा मास स्मॉल एम आहे, आणि हा जो स्फिअर आहे ज्या कुठल्या मीडियमचा असेल मटेरियलचा असेल, स्फिअरच्या मटेरियलची डेन्सिटी म्हणजे काय आहे तर रो आहे. लेट द डेन्सिटी ऑफ द मीडियम बी सिग्मा. हे जे मीडियम आहे की जे फ्लुइड आहे कडेचं, ह्या फ्लुइडची डेन्सिटी काय आहे सिग्मा. बघा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, हा जर स्फिअर असेल ज्या मीडियमचा असेल ज्या मटेरियलचं असेल त्याची डेन्सिटी तर रो आहे, आणि ज्या फ्लुइडमधनं तो आपला स्फिअर ड्रॉप होतोय त्या मीडियमची डेन्सिटी सिग्मा आहे. कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी इज इटा. व्हेन द स्फिअर अटेन्स अ टर्मिनल व्हेलॉसिटी, आपला स्फिअर जो आहे तो टर्मिनल व्हेलॉसिटी अटेंड करतो म्हणजेच कुठली तरी पर्टिक्युलर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी त्याला अक्वायर होते. द टोटल डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्फिअर इज बॅलन्स. त्यावेळेला काय होतं आहे, टोटल डाऊनवर्ड फोर्स आहे की जो आपल्या स्फिअरवर ॲक्ट होतोय तो बॅलन्स होतोय, अँड दॅट टोटल डाऊनवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय टोटल अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्फिअर. सो टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. हे बॅलन्स झालेले आहेत. डाऊनवर्ड फोर्स काय आहे तर त्याचं वेट एम जी आहे, आणि बाकी मग इज इक्वेटेड विथ द हे दोन फोर्सेस आहेत, अपथ्रस्ट फोर्स आणि व्हिस्कस फोर्स. मग आता इथे ते वेट एम जीस म्हणजे काय, मासला काय केलं
इन टर्म्स ऑफ वॉल्यूम आणि डेन्सिटी मध्ये कन्वर्ट केले, फोर थर्ड बाय आर क्यूब, हे झालं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजेच मास झालं इंटू स्मॉल जी. विस्कस फोर्स आपण पाहिलेला आहे सिक्स बाय इटा इंटू आर इंटू व्ही, आणि जो ऑप्थ्रस फोर्स आहे फोर थर्ड बाय आर क्यूब इंटू सिग्मा इंटू जी. बघा इथे सिग्मा आहे, दिस इज फॉर मीडियम, आणि इतर हो आहे दिस इज फॉर स्फिअर. मग आता इथे हे इक्वेशन काय केलेलं आहे की रिअरेंज केलेलं आहे टर्म्स, की हा सिक्स बाय इटा आर व्ही आहे तो इकडे घेतला आहे, ही टर्म आहे ती इकडे राईट हँडला घेतली आणि रिअरेंज केल्यानंतर हे असे इक्वेशन होत आहे. आणि आपलं हे सर सॉल्व केलं तर फायनल वी गेट व्ही 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 इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर जी इंटू रो मायनस सिग्मा अपॉन इटा. आणि ह्याच फॉर्म्युल्यावरून आपण इटा जर इकडे घेतला तर 2/9 आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन व्ही. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल व्हेलॉसिटी. कुठला हे इक्वेशन होतं टर्मिनल व्हेलॉसिटी, बघा परत रिपीट करते, 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. सो दिस इज द टर्मिनल व्हेलॉसिटी अँड इटा इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर जी इंटू रो बाय सिग्मा अपॉन व्ही. दिस एक्सप्रेशन गिव्ज द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. एनी सजेशन कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.